महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप युती तुटली असली तरी शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार नाही हे शिवसेनेनं स्पष्ट केलंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्यातल्या स्थिरतेसाठी शिवसेना सरकारसोबत कायम राहणार असल्याची भूमिका मांडली. आम्ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये जे सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे त्याच्यामध्ये नक्कीच सामील आहोत, पण त्याला युती किंवा गठबंधन म्हणता येणार नाही. विधानसभेच्या निवडणुका आम्ही स्वतंत्रपणे लढलेलो आहोत, युती नव्हती. महाराष्ट्राचं सरकार हे कसं चाललं आहे त्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ नये आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना बसू नये त्या अस्थिरतेचा, म्हणून आम्ही सरकारला समर्थन देतो आहे. ही स्पष्ट भूमिका आहे, कारण शेवटी हा महाराष्ट्र राज्य आमचं आहे, आम्ही इथे सत्तेसाठी बसलेलो नाही आहोत. केव्हापर्यंत आता सांगू शकत नाही. जसं काल उद्धव ठाकरे साहेबांनी युती तोडल्याची घोषणा केली, तसे एक दिवस ते अचानक अशा प्रकारची कुठली घोषणा करू शकतात. आणि कालच आमच्या मंत्र्यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे, आम्ही बॅगा बांधून तयार आहोत. सत्ता हे विकासाचं साध्य नसून साधन आहे. पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र आहे. जे येतील त्यांच्या सोबत आणि जे येणार नाही त्यांच्या शिवाय पण परिवर्तन तर होणारच, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. उद्धव ठाकरेंनी शिवसेना मेळाव्यात युती तुटल्यानंतर घोषणा केली, त्याच्यानंतर ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना हे प्रत्युत्तर दिलंय. पण मुख्यमंत्री खुर्चीवर बसलेत म्हणून टीका करतायत अशी खोचक टोलाही संजय राऊत यांनी यावर लगावलाय. मुख्यमंत्र्यांचा आम्ही नेहमी आदर करतो, ते एक चांगले सद्गृहस्थ आहेत, नेते आहेत, पण मुख्यमंत्री जे बोलतायत हे मुख्यमंत्री म्हणून बोलतायत, ही सत्ता बोलते आहे, त्यांची खुर्ची बोलते आहे. ज्या दिवशी खुर्ची नसेल, ज्या दिवशी सत्ता नसेल, त्या दिवशी त्यांच्या तोंडही भाषा नसेल, आणि सत्ता आणि खुर्ची लवकरच जाणार आहे.